नमस्कार, मी मयूर कुस्त्रे, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मंकी पॉक्स हा रोग नक्की काय आहे, की जो आता नुकताच सर्व देशामध्ये, सर्व देशभरामध्ये किंवा जगामध्ये याची सध्या चर्चा चालू आहे, आणि आपल्या इंडियामध्ये पण 4 रुग्ण याचे आतापर्यंत आढळले आहे. तर मंकी पॉक्स हा असा सेम डिसीज आहे जसं आपल्याकडं जुन्या काळामध्ये देवी रोग होता, त्याला आपण बोलतो स्मॉल पॉक्स, देवी रोग. जसं देवी रोग होता, त्याच फॅमिली मधल्या व्हायरसचा एक व्हायरस आहे, वॅरिओला व्हायरस त्याचं नाव आहे, की ह्याच फॅमिलीमध्ये याच्यामुळे हा मंकी पॉक्स होतो. हा मंकी पॉक्स जो आहे तो रोगापेक्षा, म्हणजे स्मॉल पॉक्स पेक्षा थोडासा माइल्डर, म्हणजे थोडासा सौम्य आहे, आणि याच्यामुळे जीव जाण्याचा धोका पण फार कमी आहे. तो मंकी पॉक्स हा चिकन पॉक्स रिलेटेड नाही. चिकन पॉक्स म्हणजे आपण बोलतो कांजणे येतात आपल्याकडे, कांजणे येणार सर्वांना आयुष्यामध्ये एकदा प्रत्येकाला येतात. मंकी पॉक्स हा कांजण्याशी रिलेटेड नाहीये, तो स्मॉल पॉक्स आहे. स्मॉल पॉक्स म्हणजे देवी रोग. तर याच्यामध्ये स्मॉल पॉक्स जो आहे तो चिकन पॉक्स पेक्षा थोडा जास्त डॅमेज करणारा किंवा त्याच्यामुळे जास्त धोका असणारा असा रोग होता अगोदर. तर त्यामुळे हा जो मंकी पॉक्स आहे, याचं जर सगळ्यात पहिल्यांदा माणसाला कळलं की मंकी पॉक्स डिस्कवर झाला 1958 की त्याच्यामध्ये काही माकडांना जे काही रिसर्च मध्ये ठेवले होते त्यांना त्या ठिकाणी हा जो काय मंकी पॉक्स आहे तो दिसून आला. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा जो रोग आहे हा प्राण्यांमधून माणसाला पण होतो हे असं रेकॉर्ड झालं 1970 कळलं की पहिल्यांदा ह्युमन केस आढळली मंकी पॉक्सची 1970. त्यानंतर आता सध्या 2022 मध्ये आता कोरोना येऊन गेला, त्यानंतर सध्या म्हणजे काय आफ्रिका आहे किंवा युरोप आहे या भागांमध्ये सगळ्यात जास्त हा आपल्याला मंकी पॉक्स नाव आता आपण ऐकलेलं आहे. की COVID-19 आता जस्ट होऊन गेल्यानंतर US, युरोप, अमेरिका यासारख्या ठिकाणी सुद्धा हा आता सध्या मंकी पॉक्स आढळून आले. तर जगभरामध्ये 3,413 केसेस आढळलेले आहे असं WHO आपल्याला सांगितले, आणि एक डेथ झाली फक्त माणसाची, अशा प्रकारे याचं रिपोर्ट आलेलं आहे. तर आपल्या इंडियामध्ये 24 जुलै पर्यंत आतापर्यंत 4 केसेस सापडलेले, आणि एक माणसाला झालाय दिल्ली मधल्या. तर त्याचं कुठलंही असं तो फॉरेन मध्ये जाऊन नाही तरी पण त्याला त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह आलेला आहे मंकी पॉक्स व्हायरस साठी. तो ह्याचे जे काही सिमटम्स आहेत ते आपण बघणार की ह्याचे सिमटम्स काय आहेत. तो ह्याचे जे सिमटम आहेत की म्हणजे ह्याचं लक्षणं काय आहेत, ह्या मंकी पॉक्स झाल्यानंतर लक्षणं काय आहेत. तर पहिली गोष्ट, मंकी पॉक्स व्हायरस हा आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर 21 दिवस लागतात साधारण, त्याला बोलतो आपण इन्क्युबेशन पिरियड. त्या काळामध्ये आपल्याला कुठली लक्षण दिसत नाही, 21 दिवसानंतर लक्षण दिसणार आपल्याला. त्याच्यामध्ये मग ताप आहे, फेवर, हेडॅच, डोकेदुखी, मसल पेन, मसलच पेन होतात, एक्झॉशन, थकल्यासारखं, स्वॉलन लिम्स नोड्स आर सम ऑफ द सिमटम्स. आणि त्याच्यामध्ये बॉडीवरती फोड किंवा रॅशेस तयार होतात, रॅश. अशा प्रकारे हा जे सिमटम्स आहेत मंकी पॉक्सचे. त्यानंतर ना हा जो मंकी पॉक्स आहे हा डेडली आहे का, याच्यामुळे जीव जाऊ शकतो का. तर WHO असं सांगितलंय की 10 पैकी 1 माणसा जीव साधारण जीव जाण्याची शक्यता राहते याच्यामध्ये 10 माणसांपैकी 1. पण कुठे, की ज्या ठिकाणी आफ्रिका जो खंड आहे, कॉन्टिनेंट, त्या ठिकाणी जे हेल्थ केअरच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी असं घडतंय. म्हणजे आपल्याकडच्या फॅसिलिटी थोड्याशा त्याच्यापेक्षा आफ्रिका खंडापेक्षा तरी त्या ठिकाणी चांगली आहे. तो एवढा फॅटल, एवढा असा घातक असा नाहीये माणसासाठी हा रोग. तो ह्याच्यामध्ये 1 ते 2 आठवडे या ठिकाणी लागतात की हा व्हायरस, म्हणजे व्हायरस झाल्यानंतर, म्हणजे हा रोग झाल्यानंतर रिकवर व्हायला 1 ते 2 आठवडे माणसाला लागतात ह्याच्यामध्ये. सो याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो की आपल्याला मंकी पॉक्स या ठिकाणी होऊ नये म्हणून. तर पहिली गोष्ट, की ज्या आयसोलेशन महत्वाचं आहे, ज्यांना इन्फेक्शन झाले त्या लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवणं, सेपरेट ठेवणं, सेपरेट त्यांच्यासाठी जे काय आहे सुविधा करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण वेळोवेळी हात धुणं महत्वाचं आहे. जे सोप साबण असतात आणि जे काय सॅनिटायझर असतात त्याचा वापर करून वेळोवेळी हात धुणं महत्वाचं आहे. तर हा जो रोग आहे तो त्यामुळे पसरणार नाहीये. तर याची ट्रीटमेंट काय आहे का, ट्रीटमेंट फॉर मंकी व्हायरस किंवा मंकी पॉक्स व्हायरस आहे याची कुठली ट्रीटमेंट आहे का, तर याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट अजून डिस्कवर केलेलं नाही. याच्यावर आपले इंडियन सायंटिस्ट पण काम चालू आहे, त्यांचं याच्यावर लस तयार करायचं. तो सगळ्यात महत्वाचं आहे की आयसोलेशन मध्ये राहणे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे तो पसरणार नाही. दुसरी गोष्ट, आता US मध्ये मंकी पॉक्सच्या पेशंटला स्मॉल पॉक्सची वॅक्सिन अमेरिकन सरकार देत आहे, की जी 85% इफेक्टिव्ह आहे जवळजवळ. तो त्या स्मॉल पॉक्स सारखाच त्याच फॅमिली मधला हा व्हायरस आहे. तो एक महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी की तो व्हायरस आहे चिकन पॉक्सचा, कांजणे म्हणतो आपण त्याला, जो चिकन पॉक्सचा व्हायरस आहे तो ट्रान्समिट कशामुळे होऊ शकतो. एअरबॉर्न, हवेमुळे, बाय कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट आल्यामुळे, बोथ ऑफ द अबव, वरील दोन्ही, आणि थ्रू द वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजे जे काय, वेक्टर्स म्हणजे प्राणी असतात, प्राणी, अॅनिमल, इन्सेक्ट असतात, किडे, डास किंवा जे काय रोडंट्स, हे जे अॅनिमल थ्रू कुठल्या जातो का चिकन पॉक्स. अशा प्रकारे हे 4 ऑप्शन आपल्याला दिले की चिकन पॉक्स हा कुठल्या कुठल्या गोष्टीद्वारे दुसऱ्यांकडे जाऊ शकतो, दुसऱ्या अॅनिमलचे, दुसऱ्या माणसाच्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. त्यातलं कुठलं ऑप्शन आपल्याला वाटते, ABCD, एअरबॉर्न, बाय कॉन्टॅक्ट, बोथ ऑफ द अबव, आणि थ्रू द वेक्टर्स, ते आपण ऑप्शन या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. जे काय बरोबर उत्तर असेल त्याला मी 100% लाईक दिली या ठिकाणी. तर यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा राहतात आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये, पहिले 10वीमध्ये कोणत्याही माध्यमामध्ये आपला मुलगा शिकत असेल, तर कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा राहतात, जसे की सैनिक स्कूल, नवोदय, मिलिटरी स्कूल, फाउंडेशन, JEE, NEET, SPI, RIMC, अशा सारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, याची
याविषयी जी माहिती आहे आणि चर्चा या ठिकाणी त्या वेबिनार मध्ये असते. हा एक मोफत वेबिनार आहे. याला आपल्याला जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आपण त्या लिंक वर क्लिक करून जो काय त्याच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते जॉईन व्हॉट्सअप ग्रुप असतो ते जॉईन करून तुम्हाला त्याची झूम ची लिंक त्या ठिकाणी मिळून जाईल, झूम मीटिंगची. सो हा जो व्हिडिओ आहे आपला कसा वाटलेला आहे, या व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे, मंकी बॉक्स बद्दल आपलं काय मत आहे, हे पण आपण या ठिकाणी टाईप करू शकता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.